एम पी एसी रॉयल ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बेरोजगारी या जर का नोट्स तुम्हाला हव्या असतील तर मी खाली टेलिग्रॅम चॅनलची लिंक तुम्हाला देते त्यावरून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता तर आपण बघू पहिल्यांदा कामगार म्हणजे कोण तर आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या आणि त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर घालणाऱ्या सर्व व्यक्तींना कामगार असे म्हणतात जे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर घालतात त्या सर्व व्यक्तींना कामगार असे म्हणतात मग ह्या कामगारांचे तीन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते एक नियमित पगारदार किंवा मजुरी कामगार ज्यांना कायम पगार भेटतो महिन्याच्या महिन्याला त्यांना पगार हा मिळत असतो त्यानंतर आहे किरकोळ मजुरी कामगार आणि दु तिसरा आहे स्वयंरोजगारी कामगार म्हणजे त्यांचा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असतो ते स्वयंरोजगारी कामगार असतात आपल्या भारतामध्ये रोजगार आणि बेरोजगारीशी संबंधित आकडेवारी तयार करताना पंधरा वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येचाच विचार केला जातो म्हणजेच पंधरा प्लस लोकसंख्येचे विभाजन हे श्रमशक्ती आणि श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती असे केले जाते श्रमशक्ती म्हणजे काय हा क्वेश्चन आपल्याला कंबाईनला आला होता तर श्रमशक्तीमध्ये काम करणारे किंवा काम शोधत असलेले किंवा कामासाठी उपलब्ध असणारे असा सर्व व्यक्तींचा समावेश असतो काम करणारे काम शोधत असणारे आणि कामासाठी उपलब्ध असणारे यामध्ये सर्व काम करण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तींचा समावेश असतो त्यांची क्षमता आहे काम करण्याची त्यांचा समावेश यामध्ये येतो त्यामध्ये रोजगार तसेच बेरोजगार व्यक्तींचा देखील समावेश होतो म्हणजे श्रमशक्ती बरोबर कामगार प्लस बेरोजगार होय मग दुसरा आहे श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती मग श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती म्हणजेच पंधरा वर्षाच्या पुढील फुरी, पुढील व्यक्ती असे जे काम करत नाहीत आणि शोधतही नाहीत म्हणजे जे काम शोधत नाहीत ते येतात श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती मग त्यामध्ये काय आहेत जे कामास उपलब्ध नाहीत ते व्यक्ती म्हणजेच विद्यार्थी जसे आपण विद्यार्थी गृहिणी पेन्शनर्स हे काम शोधत नाही ते येतात श्रमशक्ती बाहेरील व्यक्ती श्रमशक्ती सहभाग दर कसा काढला जातो तर श्रमशक्ती सहभाग दर बरोबर श्रमशक्ती आणि भागिले एकूण लोकसंख्या गुणिले एक हजार यावरून श्रमशक्ती सहभाग दर काढला जातो त्यानंतर आहे कार्यशक्ती कार्यशक्ती काढता श्रमशक्ती वजा बेरोजगार म्हणजेच कार्यशक्तीमध्ये येतात श्रमशक्तीपैकी जे प्रत्यक्ष रोजगारामध्ये गुंतलेल्या व्यक्तींची संख्या आहे त्यावरून कार्यशक्ती काढली जाते कामगार लोकसंख्या प्रमाण कसे काढतात तर कामगार भागिले एकूण लोकसंख्या गुणिले एक हजार केलं जातं बेरोजगारीचा दर काढला जातो श्रमशक्तीपैकी जे कामासाठी उपलब्ध आहेत मात्र रोजगार प्राप्त झालेले नाहीत अशा व्यक्तींचे हजारी प्रमाण यावरून बेरोजगारीचा दर बेरोजगारी भागिले श्रमशक्ती गुणिले एक हजार यावरून बेरोजगारी दर काढला जातो आणि बेरोजगारीचे प्रमाण हे बेरोजगार भागिले एकूण लोकसंख्या गुणिले एक हजार यावरून बेरोजगारीचे प्रमाण काढले जाते त्यानंतर आपण बघू संघटित क्षेत्र यामध्ये कामगारांचे कायद्याने संरक्षण होते संघटित क्षेत्रातील कामगारांचे कायद्याने संरक्षण होते संघटित क्षेत्रामध्ये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगात कार्यरत कामगार तसेच दहा पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या खाजगी उद्योगातील कामगारांचा समावेश हा होत असतो आणि जे उर्वरित उद्योगामधील कामगारांचा समावेश आहे तो असंघटित क्षेत्रांमध्ये होत असतो आपण आता बघू बेरोजगारीचे प्रकार तर ह्या बेरोजगारीचे अकरा प्रकार येतात त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघू खुली बेरोजगारी खुली बेरोजगारी म्हणजे उ ओपनली ओपन म्हणजे खुली म्हणजे एखाद्याची इच्छा आहे क्षमता आहे परंतु त्याला नियमित उत्पन्न देणारा जर का रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला म्हणतात खुली बेरोजगारी म्हणजे ओपन खुली म्हणजे ओपन म्हणजे ते सगळ्यांना दिसून येत आहे ओपनली सगळ्यांना दिसून येत आहे की त्याची इच्छा आहे क्षमता आहे परंतु त्यांना नियमित उत्पन्न देणारा रोजगार मिळत नाही आहे मग यामध्ये काय येतात तर ग्रामीण अकुशल कामगार जे शहरात आलेले असतात नंतर हंगा 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 आहे हंगामी बेरोजगारी हंगामी म्हणजे विशिष्ट हंगामापुरतीच ते रोजगारीत असतात बाकीच्या वेळेस ते बेरोजगार असतात यामध्ये पर्यटन क्षेत्र वुलन कापडाचे कारखाने आईस्क्रीमचे दुकान हे सगळे हंगामी बेरोजगारीमध्ये आहेत म्हणजेच आता पावसाळा चालू आहे तर आता आपल्याला छत्रीची गरज आहे परंतु आपल्याला हिवाळ्यात छत्रीची गरज नसते म्हणजे पावसाळ्याच्या वेळे वेळेसच ते छत्रीचे दुकान हे रोजगारीत असतात आणि बाकीच्या वेळेस ते बेरोजगार असतात त्यानंतर आहे अदृश्य किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त व्यक्ती एकाच कामामध्ये राबलेले असतात तेव्हा त्यांची सीमांत उत्पादकता ही शून्य असते एखादं काम जर का एक व्यक्ती करू शकत असेल परंतु चार पाच व्यक्ती जर का त्या एकाच कामात गुंतलेले असतील तर त्यांची सीमांत उत्पादकता ही शून्य असते त्यांनी काय काम केलं हे त्यावेळेस दिसून येत नाही नंतर आहे कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे एखाद्याच्या शिक्षणाच्या दर्जापेक्षा त्याला कमी प्रतीच्या रोजगारावरती समाधान मानावे लागते म्हणजे एखादा इंजिनियर झालेला आहे परंतु त्याला क्लार्कची नोकरी करावी लागली तर ती झाली कमी प्रतीची बेरोजगारी त्यानंतर आहे सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे सुशिक्षित खुल्या कमी प्रतीच्या बेरोजगारीस बळी पडत असतात सुशिक्षित लोक जे जास्त शिकलेले असतात परंतु त्यांना कामाची गरज असते म्हणून ते कोणतेही छोटे काम एखादे करत असतात त्याला म्हणतात सुशिक्षित बेरोजगारी त्यानंतर सहावा आहे चक्रीय बेरोजगारी यामध्ये विकसित भांडवलशाही देशातील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत जी बेरोजगारी दिसून येते तिला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात त्यानंतर सातवा आहे घर्षणात्मक बेरोजगारी यामध्ये काय आहे तर कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत एकचित स्वतःच्या मर्जीने बेरोजगार असतो ऐच्छिकरित्या ते बेरोजगार असतात आणि हे घर्षण जुन्या किंवा नव्या उद्योगांमध्ये निर्माण झालेलं असतं मग हे लक्षात कसं ठेवायचं एखादा भांड आपल्याला चमकवायचंय म्हणून आपण त्याला घासत जातो घासत जातो कातर ते अजून चमकेल अजून चमकेल म्हणून त्याचप्रमाणे कामगार हे अधिक चांगला रोजगार मिळेल अधिक चांगला रोजगार मिळेल ही प्रतीक्षा करत असतात त्याला ऐच्छिकरित्या ते बेरोजगार असतात त्यालाच म्हणतात घर्षणात्मक बेरोजगारी घर्षण आपण एखादी वस्तू घासतो घर्षण करत असतो त्याचं का तर ते चांगलं होईल अजून म्हणून त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती आपल्याला चांगला रोजगार मिळेल या हेतूने ऐच्छिकरित्या बेरोजगार असते त्याला म्हणतात घर्षणात्मक बेरोजगारी त्यानंतर आठवा आहे संरचनात्मक बेरोजगारी म्हणजेच अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल झाल्याने कामगारांचे कौशल्य व कामासाठी आवश्यक कौशल्य यात असंतुलन निर्माण झाल्याने संरचनात्मक बेरोजगारी निर्माण होते मग हे लक्षात कसं ठेवायचं तर संरचनात्मक म्हणजे दोघांमध्ये तुलना केली जाते म्हणजे एखाद्या कामासाठी एखादं कौशल्य आवश्यक आहे परंतु दुसऱ्या कामगारामध्ये ते कौशल्य नाहीये तेव्हा निर्माण होते ही संरचनात्मक बेरोजगारी आणि घर्षणात्मक बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी मिळून नैसर्गिक बेरोजगारी ही निर्माण होत असते त्यानंतर जे आहे नववी आहे तांत्रिक बेरोजगारी तांत्रिक बेरोजगारी हे संरचनात्मक बेरोजगारीचेच एक स्वरूप आहे उत्पादन प्रक्रियेत ज्यावेळी सुधारित तंत्रज्ञानाचा व्यापार वाढल्याने जुनी तांत्रिक कौशल्य असलेल्या कामगारांना काम मिळत नाही त्यांना काढून टाकले जाते तेव्हा तांत्रिक बेरोजगारी असे म्हणतात त्यानंतर आहे दहावी आहे दीर्घकालीन किंवा जुनाट बेरोजगारी एक वर्षापेक्षा जास्त काळ जर का एखादी व्यक्ती बेरोजगार असतील तर त्याला दीर्घकालीन बेरोजगारी असे म्हणतात त्यानंतर शेवटची अकरावी आहे प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे जर का एखाद्या क्षेत्रामध्ये कामगारांना करारावरती घेतलं जाते आणि तो करार संपला की त्या कामगारांना काढून टाकले जाते मग पुढचे काम मिळेपर्यंत त्या कामगारांना प्रतीक्षा करावी लागते त्यालाच म्हणतात प्रासंगिक बेरोजगारी हे लक्षात कसं ठेवायचं म्हणजे एखादा प्रसंग ओढावला तरच आपल्याला ते काम मिळतं म्हणजे एखादा करार मंजूर झाला तरच त्या त्यावेळेस त्या कामगारांना काम, काम मिळत असतं हे झाले आपले बेरोजगारीचे प्रकार आता आपण बघू भारतातील बेरोजगारीचे मोजमाप तर भारतामध्ये बेरोजगारी विषय आकड्यांचे तीन प्रमुख स्रोत आहेत त्यामधील पहिला आहे दर्शवार्षिक जनगणनेचे अहवाल दुसरा आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे म्हणजेच एन एस ओ रोजगार व बेरोजगारीबाबतचे अहवाल आणि तिसरा आहे रोजगार व प्रशिक्षण संरचनालय यांच्याकडील एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडे झालेल्या नोंदींची आकडेवारी एन एस एस ओमार्फत भारतातील रोजगारी आणि बेरोजगारीच्या परिस्थितीबाबतची राष्ट्रीय स्तरी आकडेवारी जमा करण्यासाठी साधारणतः पंचवार्षिक सर्वेक्षण हे केले जाते आणि एस एन एस असे पहिले सर्वेक्षण आपल्या सत्तावीसव्या सर्व सर्वेक्षण फेरीमध्ये ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर ते सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर या कालावधीसाठी केले होते आणि एन एस ते आतापर्यंत अशी नऊ सर्वेक्षण पूर्ण केली असून नववे सर्वेक्षण हे फेरीद्वारे जुलै दोन हजार अकरा ते जून दोन हजार बारा या कालावधीसाठी करण्यात आले होते एन एसएसओ सध्या रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर केलेला पद्ध आहे त्यातली पहिली पद्धत आहे एस म्हणजे नित्य प्रमुख व दर दुय्यम दर्जा हा व्यक्ती दर असतो आणि यामध्ये नित्यप्रमुख दर्जावर रोजगारात तीनशे पासष्ट दिवसांपैकी एकशे त्र्याऐंशी दिवस किंवा अधिक दिवस हे रोजगारीत असतात आणि दुय्यम दर्जावर रोजगारात तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीस दिवस किंवा अधिक दिवस हे रोजगारीत असतात त्यानंतरचा दुसरा आहे सी डब्ल्यू एस म्हणजे चालू साप्ताहिक दर्जा हा व्यक्ती दर असतो आणि आठवड्यात किमान एक तास रोजगारावर असले पाहिजे म्हणजे सात दिवसात कोणतेही एका दिवसात किमान एक तास काम करणाऱ्या व्यक्तीला रोजगारीच समजले जाते त्यानंतरचा आहे सीडीएस म्हणजे चालू दैनिक दर्जा हा काल दर असतो यामध्ये आठवड्याभरात दररोज किमान चार तास काम करणे आवश्यक असते सर्वाधिक रोजगार निर्मितीचे लक्ष आहे बांधकाम क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्रामध्ये दोन हजार सतरा अठरा मध्ये सर्वाधिक बेरोजगारी नागालँडमध्ये आणि सर्वात कमी बेरोजगारी दादरा नगर हवेलीमध्ये दोन हजार अकरा बारानुसार ग्रामीण शहरी पुरुष महिला बेरोजगारीचा दर पुढील प्रमाणे सी ग्रामीण भागामध्ये पाच पॉईंट सात टक्के शहरी भागामध्ये पाच पॉईंट पाच टक्के पुरुषांमध्ये पाच पॉईंट तीन टक्के आणि महिलांमध्ये सहा पॉईंट सहा टक्के बेरोजगारीचा दर होता दारिद्र्य त्रियायमी दृष्टिकोन आहेत किमान मूलभूत सुविधांची तरतूद दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आणि वृद्धी आधारित दृष्टिकोन हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे दारिद्र्य त्रियायामी दृष्टिकोन कोणते आहेत ते जर का आजचं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू